माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे आणि मास्कचे वाटप रविवारी करण्यात आले. दरवर्षी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार दानशूर नेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, परंतु आज उद्भवलेल्या या परिस्थितीला सामोरे जात असताना लोकांना कोरोना सारख्या महामारीपासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल भाजप आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने विविध सामाजिक कार्य हाती घेण्यात आलं आहे. त्याच अनुषंगाने खारघरच्या नगरसेविका नेत्रा पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील ओवे कॅम्प मधील रहिवाशांना सद्यस्थितीत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे आणि मास्कचे मोफत वाटप केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, वैद्यकीय सेल शहर संयोजक किरण पाटील, भरत कोंढाळकर, रामचंद्र जाधव, संतोष रेवणे, कुशल इंगळे, डॉक्टर मयूर शिंगळे उपस्थित होते. नेते रामशेठजी ठाकूर साहेब यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा करत असतो आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आपण अनेक समाज हिताचे कार्यक्रम राबवत असतो. त्याचप्रमाणे आज आपण ओवे कॅम्प या ठिकाणी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक मेडिसिनचं आज या ठिकाणी आपण मोफत वाटप करत आहोत. आपण बघतोय की देश आणि संपूर्ण जग या कोरोना या संसर्गजन्य आजाराशी त्रस्त आहे, लढा देत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या आज आपण ओवे कॅम्प या ठिकाणी देतो आहे. इथल्या रहिवाशांना खरोखर या औषधांची गरज आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या औषधांचं वाटप करतो आहे. नक्कीच इथल्या रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि या कोरोनासारख्या आजाराशी ते लढा देतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.